नमस्कार मित्रांनो, द वॉईस न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा निकाल हा सामान्य नागरिकांसाठी अनपेक्षित असला तरी तो राजकीय जाणकारांसाठी अपेक्षित असाच आहे. महानगरपालिकेच्या 90 नगरसेवकांपैकी काँग्रेसचे 47 नगरसेवक म्हणजे पूर्ण बहुमत. शिवाय शिवसेनेच्या 12 नगरसेवकांची त्यांना 7 म्हणजे एकूण 59 नगरसेवक हाताशी असतानाही केवळ 4 नगरसेवक असलेल्या कोणार विकास आघाडीचा महापौरपद निवडून येतो. ही घटना खरोखरच अनपेक्षित अशी आहे, पण त्यात नवीन असं काहीच नाही. भिवंडीच्या राजकारणात खासाखळगा जाणणारा विलास पाटील हे एक जाणकार व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यासाठी हा खेळ निश्चितच नवीन नव्हता. मित्रांनो, ग्रामपंचायतच्या निवडणुकीपासून ते लोकसभा विधानसभापर्यंत कसा घोडेबाजार चालतो हा आपल्या सर्वांना माहीत आहे. तोच प्रकार भिवंडी शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत घडला. या घोडेबाजारात कोणते मासे गळायला लागतील हे हेरून विलास पाटील यांनी आपले फासे टाकले होते. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या वेळी भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून शिवसेनेचा बाळ्या मामा याला काँग्रेसमध्ये आणण्याचा घाट घालणारा सूत्रधार इम्रान खान याला हाताशी धरून विलास पाटील यांनी आपला गेम सुरू केला होता आणि त्यांचा हा गेम सक्सेस झाला. 1, 2, 3 नव्हे तर तब्बल 18 नगरसेवक फोडण्यामध्ये त्यांना यश आले. काँग्रेसच्या नगरसेवकात उभी फूट पाडून 1, 2 तर तब्बल 18 नगरसेवकांचा पाठिंबा मिळवला. त्यात अहमद सिद्दीकी, माजी महापौर मतलूब सरदार, मलिक मुमीन यासारखे मातब्बर नगरसेवकांचा समावेश होता. त्याचप्रमाणे बी जे पीचे 19 नगरसेवक आणि इतर छोटे मोठे पक्षांचे नगरसेवक असे मिळून एकूण 49 नगरसेवकांचा पाठिंबा मिळवून श्रीमती प्रतिभाताई विलास पाटील या महापौर पदाच्या खुर्शीत विराजमान झाल्या. माननीय पीठासीन अधिकारी, नवनिर्वाचित महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत आहे. माननीय आयुक्त स्वरूप देखील नवनिर्वाचित महापौर प्रतिभा विलास पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करतील. नवनिर्वाचित उपमहापौर इम्रान वली मोहम्मद खान यांचे देखील विकासिक अधिकारी पुष्पगुच्छ स्वागत करतात, अभिनंदन करतात. मित्रांनो, हा गेम सक्सेस करण्यास महत्वाची भूमिका निभावणारा इम्रान वली मोहम्मद खान याला बक्षीस म्हणून उपमहापौरपद देण्यात आले व तेसुद्धा तितकीच म्हणजे 49 मते मिळवून उपमहापौरपदी विराजमान झाले. काँग्रेसच्या पराभूत उमेदवार कुमारी ऋषिका प्रदीप राका यांनी खिलाडी वृत्ती दाखवून आपला पराभव स्वीकार केला. सभी का पूरे भिवंडीकरों का मैं दिल से शुक्रिया देना चाहती हूँ. आज हम जीत के नहीं आ पाए क्योंकि बहुत सारी हॉर्स ट्रेडिंग हुई थी भिवंडी में, पर ये सबको अब पीछे छोड़ते हुए नवीन निर्वाचित जो महापौर चुन के आई हैं प्रतिभा विलास पाटिल, उनका मैं अभिनंदन करती हूँ और ये इच्छा रखती हूँ कि वो भिवंडी के लिए अच्छा काम करें. जिन्होंने आज यहाँ पर हॉर्स ट्रेडिंग में जिन्होंने बगावत की, इनके खिलाफ कांग्रेस कुछ कार्रवाई करेगी? ये हम इसके बारे में हम सोच विचार कर आगे ये तय करेंगे, पर
दूसरा विप जो था वो जारी था, वो फॉल्स था, वो गलत विप था जो किसी और ने प्रिंट करवाया था। इसके लिए हमने पुलिस में एक कंप्लेन भी डाली है और पीठासीन अधिकारी के सामने एक लेटर भी रखा था, तो उस पर भी जरूर कार्रवाई होगी। हमने एक पीठासीन अधिकारी को और पुलिस को हमने कंप्लेन लिखा है, तो इसमें आगे कार्रवाई होगी तब पता चलेगा। मैं महापौर और उप महापौर को दिल से अभिनंदन देती हूँ और पप्पू राठौर और मेरी तरफ से आप सभी को बहुत बहुत धन्यवाद। आणि नवनिर्वाचित महापौर श्रीमती प्रतिभा विलास पाटील यांचे अभिनंदन केले व भिवंडी शहराच्या विकासासाठी त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। मित्रांनो, पक्षांतर विरोधी कायद्याचा बडगा चुकविण्यासाठी काँग्रेसचे गटनेता हलीम हारून अन्सारी यांच्या नावाने एक व्हिप जारी करण्यात आला होता, त्यामध्ये काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी कोणार्ट विकास आघाडीचे उमेदवार श्रीमती प्रतिभा विलास पाटील यांनाच मतदान करावे असा उल्लेख करण्यात आला होता आणि तो व्हिप काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध सुद्धा करण्यात आला। आज वापिस एक बार फिर एक बार कांग्रेस ने कांग्रेस को हरा दिया है, आपने कांग्रेस के भागी बनकर आज यहाँ पर कोणार्ट विकास आघाड़ी का साथ दिया। हमने कोई भागी बनकर कोई काम नहीं किया है, हमको जो व्हिप दिया था व्हिप का हमने पालन किया है। हम लोगों को व्हिप दिया गया था कि प्रतिभा पाटिल को वोट दे दिए, हमने उनको वोट दिया। किसने व्हिप दिया था? हमारे पास व्हिप है। किसने दिया था? आप पेपर में भी आज के व्हिप है, हमारे पास नीचे गाड़ी में हमारे व्हिप है। हमको पोस्ट किया था इन्होंने, वो पोस्ट जब हमने खोला कुछ 18 लोगों को उनको व्हिप प्रतिभा पाटिल की थी। मतलब ये जानबूझकर कांग्रेस वालों ने चाल चली है? नहीं, आलिम गट नेता के साथ हमारी मीटिंग हुई थी, उन्होंने बोला हम लोगों का मत ये था कि ढाई साल जो है पिछला हमारा जो गया, शहर की हालत आप लोगों से कुछ छुपी नहीं है और हम शहर में एक बदलाव चाहते थे। यही बातें हमने हमारी पार्टी में भी रखा था और हमारा दो तीन विकास मुद्दा था कि शहर में जो खड्डे है वो भरना है, लेकिन ढाई साल में पिछले ढाई साल में कोई भी खड्डा भरा नहीं गया, शहर की हालत बद से बदतर हो गई और सबसे ज्यादा लोग जो है बदलाव चाहते थे। हमारी पार्टी की मीटिंग में हमने अपनी सब बातें रखी, वहां पर यह हुआ कि भाई जिसको जिधर मत देना उधर दीजिए। हम लोगों का मत था कि प्रतिभा जो ऋषिका राका है वो हमारे माजी महापौर के रबर स्टैम्प बन के रहेगी, तो ढाई साल जो हमारा खराब हुआ है आने वाला ढाई साल हम शहर को अच्छे से देखना चाहते थे। यहाँ पर यांचे म्हणणे आहे की सदरचा व्हिप हा खोटा होता आणि तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांचंही हेच म्हणणे आहे की सदरचा व्हिप खोटा असून त्याची चौकशी केली जाईल। मित्रांनो, आमच्या हाती आलेल्या ताजी बातमीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी भिवंडी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोएब गुड्डू व गटनेता हलीम हारून अन्सारी यांना एका पत्राद्वारे आदेश दिले आहेत की फुटीर नगरसेवकाविरुद्ध पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी आयुक्त साहेब यांच्याकडे प्रस्ताव पाठवावा। बघूया पुढे काय घडते ते। नमस्कार।